शहर में जहां एक ओर कोरोना की तीसरी लहर आने की संभावना जताई जा रही है, वहीं दूसरी ओर रविवार को शहर में कोरोना मरीजों के लिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समिति, समता सैनिक दल, समता आयुष हॉस्पिटल की ओर से कोविड सेंटर का निर्माण किया गया। इस उद्घाटन के दौरान डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति के सेक्रेटरी डॉक्टर सुधीर फुलझेले ने अधिक जानकारी साझा की। उन्होंने कहा कि इस कोविड केयर सेंटर में 15 ऑक्सीजनेटेड बेड है तो वही 15 सादे बेड यहाँ उपलब्ध है। जिन मरीजों का उपचार निजी अस्पतालों में या गवर्नमेंट अस्पतालों में नहीं हो पा रहा है या जिन मरीजों की आर्थिक स्थिति कमजोर है, उन मरीजों के लिए ये कोविड केयर सेंटर बना गया है। इस वक्त उन्होंने कहा कि यहाँ सभी सेवाएं निःशुल्क रहेगी। आजपासून परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक समिति तर्फे दीक्षाभूमीवर कोविड केयर सेंटर 15 ऑक्सिजन बेड आणि 15 नॉर्मल बेड्स असं आम्ही सुरू केलेलं आहे। ज्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये उपचार घेता येत नाही किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळत नाही अशा पेशंटला आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अशा पेशंटला सुविधा द्यायच्या ह्या उद्देशानं दीक्षाभूमीनं हा उपक्रम सुरू केला आहे। इथे सर्व सोयी ह्या निःशुल्क असतील। इथं राहणं खाणं फक्त मेडिसिन्स जेवढे आहेत लागणारे किंवा बाहेरच्या टेस्ट ह्या पेशंटला कराव्या लागतील, पण आम्ही त्यासाठीही इथले स्थानिक दानदाते पाहत आहोत की जे काही पेशंटला जसं दत्तक घेतल्यासारखं त्याच्या मेडिसिनचा आणि त्याच्या टेस्टचा खर्च करतील। काही पेशंटचा समितीही करेल, पण समितीच्या आवाक्याबाहेरच्या जर गेले खर्च तर त्यासाठी स्थानिक दानदात्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे, जेणेकरून ह्या इथं येणाऱ्या रुग्णाला स्वतःच्या खिशातला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही। इस वक्त मनपा के अतिरिक्त आयुक्त राम जोशी भी उपस्थित थे, जिस दौरान उन्होंने सभी लोगों का अभिनंदन किया और इस संदर्भ में अधिक जानकारी साझा की। आंबेडकर कॉलेजच्या प्रीमायसेस मध्ये आज या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर भंतेजींच्या हस्ते उद्घाटित झालेलं आहे। इथले इन्चार्ज डॉक्टर सुधीर फुलझेले आणि सर्व मेडिकल आणि पॅरामेडिकलची टीम या सर्वांचं मी प्रशासनातर्फे देखील अभिनंदन करतो। ही जी फॅसिलिटी आहे जी आता आम्ही पाहिली, डॉक्टर मेश्राम साहेब GMC ते सुद्धा माझ्यासोबतच आहेत, या फॅसिलिटीमध्ये त्यांनी ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था केलेली आहे आणि काही नॉन ऑक्सिजनेटेड बेड्स पण आहेत। मेडिकल स्टाफ इथे ठेवलेला आहे आणि सर्वांना फ्री असं हे केंद्र यांनी स्वतःच्या समितीच्या निधीतून हे उभारलेलं आहे। दोन प्रकारचे उद्देश या मागचे आहेत। एक तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स स्टेप डाऊन होतात आहे, म्हणजे ज्यांना पूर्वी क्रिटिकल होते नंतर कालांतराने ते स्टेबल झाले आणि आता त्यांना थोडंसं ऑक्सिजनची गरज आहे किंवा फक्त आयसोलेशनची गरज आहे, अशा पेशंटलासुद्धा इथे आम्हाला स्टेप डाऊन करता येईल। आणि जे अदरवाईज असिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिम्टम्स असणारे जे पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा या सेंटरला डॉक्टर सुधीरनी त्यांची व्यवस्था केलेली आहे। त्यांचं इथे त्यांनी खाण्याची राहण्याची व्यवस्थासुद्धा फ्री अशी दिलेली आहे। पुन्हा एकदा प्रशासनातर्फे या समितीच्या आयोजकांचे मी आभार मानतो। इस दौरान डॉक्टर सुधीर फुलझेले ने नागरिकों से इस कोविड केयर सेंटर का उपयोग करने का आह्वान किया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।